गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, टीचर साना पेशम। चैप्टर नंबर 8 मेटलर्जी, टॉपिक मेथड्स ऑफ सेपरेशन। हियर फर्स्ट मेथड इज विलफुली टेबल मेथड। इन दिस मेथड ऑफ सेपरेशन द विलफुली टेबल इज मेड बाय फिक्सिंग नैरो एंड थिन वुडल रिफिल्स ऑन इंक्लाइन सरफेस। The table is kept vibrating continuously. Powdered ore obtained from lumps of the ore using ball mill is poured on the table and a stream of water is also released from the upper side. As a result, lighter gangue particles are carried away along with the flowing water, while the heavier particles, in which proportion of minerals is more and proportion of gangue is less, are blocked by the wooden refills and get collected on the slits between them. म्हणजे मुलांनो, या विलफ्ली टेबल मेथडमध्ये लाकडाचे अरुंद पातळ असे तुकडे कमी उताराच्या पृष्ठभागावर लावून हे टेबल तयार केले जाते। हे सतत कंप पावते, यावर धातुकाचे भोकटे टाकतात आणि लहान तुकड्यांपासून बॉल मेल वापरून धातुकाची भुकटी तयार केली जाते। पाण्याचा प्रवाह टेबलाच्या वरच्या बाजूने सोडला जातो, त्यामुळे हलकी मृदा अशुद्धी दूर वाहून नेली जाते। तर ज्या धातूक जास्त आहे असे जड कण छोट्या लाकडी तुकड्यांच्या मागे अडून राहतात व खाचांमधून पुढे गोळा होतात। द नेक्स्ट मेथड ऑफ सेपरेशन इज हायड्रॉलिक सेपरेशन मेथड। धिस मेथड इज बेस ऑन वर्किंग ऑफ अ मिल। There is tapering vessel similar to that used in grinding mill. It opens in a tank-like container that is tapering on the lower side. The tank has an outlet for water on the upper side and a water inlet on the lower side. जलशक्तीवर आधारित विलगीकरण पद्धत असे यास म्हणतात। जलशक्तीवर आधारित या पद्धतीमध्ये गिरणीवर आधारित कार्य चालते। गिरणीत दळताना वापरतात तसे निमवते भांडे असते, जे खालच्या बाजूने निमवत्या हौदासारख्या भांड्यात उघडलेले असते। हौदाला वरच्या बाजूस बारी बाहेर जाण्यासाठी एक तोटी असते, तसेच खालून पाणी सोडण्यासाठी एक नळी बसवण्यात आलेली असते। फायनली ग्राउंड ओवर इज रिलीज इन द टँक। अ फोर्सफुल जेट ऑफ वॉटर इज इंट्रोड्यूस इन द टँक फ्रॉम द लोअर साईड। Gangue particles are lighter and therefore they flow out along with the water jet from the outlet on the upper side of the tank and get collected separately. At the same time, the heavy particles of the ore are collected at the bottom from the lower side of the tank. In short, this method is based on the law of gravitation, wherein particles of the same size are separated by their weight विथ द हेल्प ऑफ वॉटर। याचा अर्थ असा की बारीक दळलेले धातूक वरून हौदात टाकले जाते। हौदाच्या खालच्या बाजूने पाण्याचा प्रवाह अतिशय वेगाने वरील दिशेने सोडतात। मृदा अशुद्धी हलक्या असतात, त्यामुळे वरच्या तोटीतून पाण्याच्या प्रवाहाबरोबर बाहेर वाहत जाऊन वेगळा जमा होतात। त्याचबरोबर जड धातुकाचे कण खालच्या बाजूने तळात गोळा केले जातात। थोडक्यात सांगायचे तर ही पद्धत गुरुत्वाकर्षणाच्या नियमावर आधारित असते, त्यामुळे समान आकाराचे कण विशिष्ट वजनामुळे पाण्याच्या मदतीने वेगळे केले जातात। द नेक्स्ट मेथड इज मॅग्नेटिक सेपरेशन ऑफ मेथड। इन धिस मेथड द मेथड रिक्वायर्स अन इलेक्ट्रोमॅग्नेटिक मशीन। मेन पार्ट्स ऑफ द मशीन आर टू टाईप्स ऑफ आयर्न रोलर्स अँड कन्व्हेयर बेल्ट moving continuously around them. One of the roller is non-magnetic, while the other is electromagnetic. The conveyor belt moving around the rollers is made of leather or brass. The powder roller is powered on the conveyor belt near the non-magnetic roller. Two collector vessels are placed before the magnetic roller. याचा अर्थ असा की चुंबकीय विलगीकरण पद्धतीमध्ये
विद्युत चुंबकत्व असलेल्या यंत्राची आवश्यकता असते. याचे महत्त्वाचे भाग म्हणजे दोन प्रकारचे लोखंडी रोळ व त्यावर सतत गोल फिरणारा पट्टा. यापैकी एक रोळ अचुंबकीय असतो तर दुसरा विद्युत चुंबकीय असतो. रोळावरून फिरणारा पट्टा हा चांबड्याचा अथवा पितळेचा असतो. ह्या फिरत असलेल्या पट्ट्यावर अचुंबकीय रोळाच्या बाजूला बारीक केलेले धातू टाकले जाते. चुंबकीय रोळाखाली दोन संग्राहक भांडी ठेवतात. द पार्टिकल्स ऑफ द नॉन मॅग्नेटिक पार्ट इज द ओअर आर नॉट अट्रॅक्टेड टुवर्ड्स द मॅग्नेटिक रोलर. देअरफोर दे आर कॅरीड फर्दर अलॉन्ग द बेल्ट अँड फॉल इन द कलेक्टर वेसल प्लेसेस इन इज अवे फ्रॉम द मॅग्नेटिक रोलर. ॲट द सेम टाइम द पार्टिकल्स ऑफ द मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट्स ऑफ द ओअर स्टिक टू द मॅग्नेटिक रोलर अँड देअरफोर बॉल इन द कलेक्टर वेसल नियर द मॅग्नेटिक रोलर. इन दिस वे मॅग्नेटिक अँड नॉन मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट्स इन द ओअर कॅन बी सेपरेटेड. धातुकातील अचुंबकीय भागाचे कण चुंबकीय रोळाकडे आकर्षिले जात नाही आणि त्यामुळे ते फिरत असलेल्या पट्ट्यावरून वाहत वाहत पुढे जातात आणि चुंबकीय रोळापासून लांब असलेल्या संग्राहकात पडतात. त्याचवेळी धातुकातील चुंबकीय भागाचे कण चुंबकीय रोळावर चिकटून असल्यामुळे पट्ट्याच्या जवळच्या संग्राहकात पडतात. अशा प्रकारे धातुकांमधील चुंबकीय आणि अचुंबकीय कण त्यामधील चुंबकत्वामुळे विलग करता येतात. फोर्थ फ्लोटेशन मेथड म्हणजे फेनतरण पद्धत. द फोर्थ फ्लोटेशन मेथड इज बेस ऑन द टू अपोजिट प्रॉपर्टीज हायड्रोफिलिक अँड हायड्रोफोबिक ऑफ द पार्टिकल्स. हिअर द पार्टिकल्स ऑफ द मेटल सल्फाइड ड्यू टू देअर हायड्रोफोबिक प्रॉपर्टी गेट वेटेड मेनली विथ ऑइल व्हाइल ड्यू टू हायड्रोफिलिक प्रॉपर्टी द गँगे पार्टिकल्स गेट वेटेड विथ वॉटर. बाय यूजिंग दीज प्रॉपर्टीज सर्टन ओअर्स आर कॉन्सन्ट्रेटेड बाय फोर्थ फ्लोटेशन मेथड. म्हणजे याचा अर्थ असा की फेनतरण पद्धत ही धातुकांमधील कणांच्या परस्पर विरोधी जलस्नेही आणि जलविरोधी या दोन गुणधर्मांवर आधारित असते. यामध्ये धातूच्या सल्फाइडचे कण त्यांच्या जलविरोधी गुणधर्मामुळे प्राधान्याने तेलाने भिजतात, तर मृदा अशुद्धी या त्यांच्या जलस्नेही गुणधर्मामुळे पाण्यानेच भिजतात. या गुणधर्माचा उपयोग करून फेनतरण पद्धतीने काही विशिष्ट धातुकांचे सहतीकरण करण्यात येते. इन दिस मेथड द फायनली ग्राउंड ओअर म्हणजे धातूक इज पुट इन टू अ बिग टँक कंटेनिंग ॲम्पल अमाऊंट ऑफ वॉटर. सर्टन व्हेजिटेबल ऑइल सच ॲज पाईन ऑइल इकॅटॅलप्स ऑइल इज ॲडेड इन द वॉटर फॉर द फॉर्मेशन ऑफ फोर्थ. म्हणजे या पद्धतीमध्ये बारीक दळलेली धातू भरपूर पाणी साठवलेल्या एका मोठ्या टाकीत टाकतात. ठराविक वनस्पतींचे तेल वापरले जाते, उदाहरणार्थ पाईन ऑइल, नीलगिरीचे तेल इत्यादी. हे फेन निर्माण करण्यासाठी पाण्यामध्ये टाकतात. प्रेशराइज एअर इज ब्लोन थ्रू द वॉटर. देर इज अँड ॲजिटेटर रोटेटिंग अराउंड दिट्स ॲक्सिस इन द सेंटर ऑफ द फ्लोटेशन टँक. द ॲजिटेटर इज यूज ॲज पर द रिक्वायरमेंट. बबल्स आर फॉर्म ड्यू टू द ब्लाउन एअर. ड्यू टू ॲजिटेशन अ फोम इज फॉर्म फ्रॉम ऑइल वॉटर अँड एअर बबल्स टुगेदर. ड्यू टू द ॲजिटेटिंग दिस फोम रायजेस टू द सर्फेस ऑफ वॉटर अँड फ्लोट्स. दॅट इज व्हाय दिस मेथड इज कॉल्ड फोर्थ फ्लोटेशन प्रोसेस. पार्टिकल्स ऑफ सर्टन सल्फाइड ओअर फ्लोट विथ द फोम ऑन वॉटर ॲज दे प्रेफरेन्शियली गेट वेटेड बाय द ऑइल. फॉर एक्झाम्पल दिस मेथड इज यूज फॉर कॉन्सन्ट्रेशन ऑफ झिंक ब्लेंड झेडेनियस अँड कॉपर पायराइट CuFeS2. या पद्धतीत उच्च दाबाच्या हवेचा झोत पाण्यातून फिरवला जातो. तरण टाकेच्या मध्यभागी स्वतःच्या अक्षाभोवती फिरणारी एक ढवळणी असते, तिचा वापर आवश्यकतेनुसार केला जातो.
हवेच्या झोतामुळे बुडबुडे तयार होतात. ढवळणीमुळे तेल पाणी हवेचे बुडबुडे यांचा मिळून फेस तयार होतो. तो पृष्ठभागावर येऊन तरंगायला लागतो. म्हणून या पद्धतीला फेनतरण पद्धती असे म्हणतात. विशिष्ट सल्फाईड धातुकांचे कण प्राधान्याने तेलाने भिजल्याने फेसासोबत पाण्यावर तरंगतात. उदाहरणार्थ झिंक ब्लेंड आणि कॉपर पायराइटच्या संतीकरणासाठी ही पद्धत वापरली जाते. अँड द लास्ट मेथड इज लिचिंग, म्हणजे अपक्षालन. द फर्स्ट स्टेप इन द एक्स्ट्रॅक्शन ऑफ द मेटल्स ॲल्युमिनियम गोल्ड अँड सिल्वर फ्रॉम देअर ओअर्स इज द मेथड ऑफ लिचिंग. इन दिस मेथड द ओअर इज सोक इन अ सर्टन सोल्युशन फॉर अ लाँग टाईम. म्हणजे ॲल्युमिनियम सोने चांदी या धातूंचे त्यांच्या धातुकांपासून निष्कर्षण करण्याची पहिली पायरी म्हणजे लिचिंग अर्थात अपक्षालन पद्धत असते. यात धातूक एका निवडक द्रावणात बराच वेळ भिजत ठेवतात. द ओअर डिझॉल्व्स इन दॅट सोल्युशन ड्यू टू अ स्पेसिफिक केमिकल रिॲक्शन. द गँग्यू डज नॉट रिॲक्ट अँड देअरफॉर डज नॉट डिझॉल्व इन दॅट सोल्युशन सो इट कॅन बी सेपरेटेड. फॉर एक्झाम्पल कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साईड द अल्युमिनियम ओअर इज डन बाय लिचिंग मेथड. द्रावणाबरोबर विशिष्ट रासायनिक अभिक्रिया होऊन धातूक विरघळते. मात्र मृदा अशुद्धीची अभिक्रिया न झाल्याने ती विरघळत नाही, म्हणून ती वेगळी करता येते. उदाहरणार्थ बॉक्साईट या अल्युमिनियमच्या धातुकाचे सहतीकरण अपक्षालन पद्धतीने केली जाते.